श्रीकांतराव, ओ श्रीकांतराव, या बघा या बघा मी काय आणलंय तुमच्यासाठी. या काय काय बघा तरी. चहा? हो चाय नाही, कॉफी आणलाय. कॉफी का काय? माझ्या नवऱ्यासाठी मी कॉफी पण करू शकत नाही काय? लाले तू करू शकतेस ग, पण कॉफीची वेळ चुकली. झोपेच्या वेळेला कॉफी. अहो आता श्रीमंत झाल्यानंतर रोजच पिऊचा लागत ना, म्हणून आतापासूनच सवय करून घेऊया. श्रीमंत लाले, तुला काही झोपण्याच्या आधीच स्वप्न पडायला लागलीत गे? अहो असं काय करतात? हा काल काय म्हणत होतास तुम्ही? हा आपण आपलं घर बांधूया, तू गाणी असाल, ओरडत देशाल. आणि आता या सगळं तुमका काय स्वप्न वाटत काय? लाले खिशात एक दमडी नाहीये, इथे तुझ्या भावाकडे पैशांसाठी हात पसरावे लागतात. त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन जगतोय आपण. आणि तुला कॉफीचे डोहळे लागले, तुला काय लॉटरी बिटरी लागली काय? हो लागत लागत, ती पण लागणार. हा लाली, तुझी तब्येत बरी आहे ना? हा म्हणून तर सांगतय, माका वया त्या तिकीट तुम्ही काढून दिलास ना लॉटरीचा, तर आपण नक्की करोडपती होतल. कोणतं तिकीट? कसलं तिकीट? काय बोलतेस तू? सांगतय सांगतय सगळा सांगतय. पण मी सांगताय तसा तुम्ही वागलास ना, तर तुम्ही माझ्यासाठी जा जा स्वप्न बघितलास ना, बंगलो, नोकर चाकर, आयुष्य आरामात राहणार, त्या सगळ्या ना सत्यात उतरतला. हा आपण तेवढा माका त्या तिकीट आणून देवा. हा ए बाय लाली, कसलं तिकीट? हे बघ लाली, उगाच काहीतरी करू नको. बंगल्याची स्वप्न बघता बघताय ना आपल्या डोक्यावरचं छप्पर पण आपण घालवून बसू. बघ तुझ्या दादांचा राग तुला माहिती आहे ना? हा हा माहित आहे, पण माका आपल्या सुखाचो विचार करू कयो ना, आपल्या श्रीनूच्या भविष्याचो विचार करू कयो ना. हा का असं वागलास? मी काय केलं आता? श्रीनिवास मला का नाही बोलू दिलं तू? अगं पण मला कसं लागलं हे घरच्यांना सांगून काय काय होणार आहे? आणि लपवून तरी काय होणार होतं श्रीनिवास? सी आपल्याला खरं काय ते माहीत नव्हतं, तोपर्यंत ठीक होतं ना, बट नाऊ वी नो समथिंग. अँड डोंट यू थिंक आपण तुझ्या दादा मामांना हे सांगायला हवं की नीरजला किडनॅप करून शिरकेचा प्लॅन होता त्यांना अडकवण्याचा, सो ते अलर्ट होतील आणि काहीतरी प्रॉपर वे आउट काढतील ना? नाही होवी. हे बघ, एकदा का माझ्या हातात सगळे पुरावे आले की ते सगळे पुरावे मी गावकऱ्यांसमोर ठेवणार आहे, आणि दादा मामाच्या नावाला जो डाग लागलाय तो मी पुसून काढणार. तोपर्यंत प्लीज प्लीज कोणालाही काही सांगू नकोस. फाईन, नाही सांगणार, पण एक कंडिशन, तुलाही पेन किलर घ्यावी लागेल. या अशा गोळ्या आम्ही कधी खाल्ल्या नाहीत ग. आजपर्यंत लेप काढा यांचा वापर करूनच आम्ही उपचार घेत आलोय. श्रीनिवास आता खूप दुखतोय ना, म्हणून तुला खरंच बरं वाटेल ह्याने. पण प्लीज. बरं ठीक आहे दे. श्रीनू ह्या बघ, वेखंड आणलंय, डोक्यात लावून घेऊया. मी अगं तू कशाला त्रास करून घेतलास? त्रास कसलो येलो आपल्या लेकरासाठी काय करू? हे बघ डोक्यात आणि छातीक लावूया म्हणजे बरं वाटत उद्यापर्यंत. ये पड बघू. ये ये. काय रे? नाही काय नाही. नाही काय नाही श्रीनू, मग कळवळलंस कशाक? अगं ते जरा जरा नाही, खूप लागलंय. ओवी तिला तरी खरं सांगू दे. पण श्रीनू थांब जरा. ओवी काय काय झालं सांग मका. मावशी ज्या गुंडांनी नीरजला किडनॅप केलं त्यांची इन्फॉर्मेशन मिळाली, अँड त्यांनीच गोडाऊनही जाळलं. काय? हो आणि तो अपघात नव्हता. अगं मग ते गुंड? श्रीनिवास आणि नीरज त्यांना पकडायला गेले होते आणि ते पकडलेही गेले. त्या सगळ्यात श्रीनिवासलाही थोडंसं लागलं, म्हणूनच दुखतंय. सो ही पेन किलर आणली होती मी. श्रीनू
प्रत्येक गोष्ट सांगतस म्हणतस ना उमाईक, एवढी मोठी गोष्ट मला सांगू काय झाला होता? उमाई तू अशी काळजी करत राहणार मला माहिती आहे, आधीच तुला व्याप काय कमी आहेत का म्हणून मी तुला नाही सांगितलं. आणि उमाई बघ, तू सोडून घरात कोणालाच काही माहित नाहीये, त्यामुळे कुणालाच काही समजू देऊ नकोस. आणि दादा मामाला तर अजिबात नाही. बघ उमाई, आम्ही त्या गुंडांना पकडून पोलिसात देणारच होतो, पण त्या आधीच ते पळून गेले. आणि दादा मामाला जर कळलं मला एवढं लागलंय, तर त्याला असं वाटेल की त्याचे संस्कार विसरून मी असं काहीतरी गुंडगिरी वगैरे करतोय. त्याचा त्याला खूप त्रास होईल उमाई, तू प्लीज त्याला काही कळू देऊ नकोस प्लीज. बरं बरं ठीक आहे. पण श्रीनू, तू पुन्हा अशी जीवाची जोखीम उचलणार नाहीस हा? ओवी काय ती गोळी देतात ती घे, मी हळद आणि फिटकारीचा लेप करून आणते. काळजी घे स्वतःची. कुठे दिसत नाहीये, कुठे गेली? सूर्याला पाणी दाखवत असेल. काय म्हणते ती? अर्घ्य. कुठल्या मुलीवर भालाय माझा नीरज? आमच्या सोसायटीत कशी सूट होईल ही? तिची हीच जागा आहे इथेच या गावात. दाखवत राह सूर्याला पाणी. अशा सवय बघून डोक्यात तिडीक जाते माझ्या. काय तर म्हणे संस्कार आहे ते. त्या सूर्याच्या पुढे पाण्याचा तांब्या काय ओतायचा, तुळशी पुढे दिवा काय लावायचा, सकाळ संध्याकाळ धूप काय लावायचं घरभर. आणि धूप तो धूप धूप. आता ना त्या कौंडल्याला मी चांगलाच धडा शिकवणार. खोतांचे संस्काराचे ढोल पिटवत असतात ना हे सगळे. आता तो मला ढोलच फोडायचा. काही झाला ना तरी आज ते पेपर शोधूकत वय नाही, म्हणजे यांका विचारून ना काही उपयोग नाही. त्यांका काय माहित असता काय कुठे ठेवलेला असता काय असता. गेला इकडे होत काय नाही ते. आला तुटला, नवीनच घेऊ वया. आता पैसे आले की सगळा घेऊया काय. इकडे होत काय तुमका तर काय माहीतच नसणार, त्यांना विचारून पण काय उपयोग नाही. एका जागी कुठली वस्तू ठेवतात काय हा नाही ना. पण आज ना माका ते पेपर काय झाला तरी शोधूकच वयत. एवढी लक्ष्मी हात जोडून समोर उभी हा नाय कसा म्हणायचा ना. मग पैसे वयत, भरपूर पैसे वयत. शोधा 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 खय गेले खय गेले पेपर खय गेले. अरे रामा खय ठेवलाय पेपर खय इथे पण नाही. मजा येणार, या धुपाने ठिणगी पडणार. आज पर्यंत या गावानं दादा खोतांचा शब्द मोडलाय का? देवळ्याच्या प्रश्नापासून ते अगदी गावच्या विकासापर्यंत दादा खोतांका विचारल्याशिवाय आपण याक तरी काम केलं काय हो? नाही. कारण त्यांची तत्व ते दिलेल्या शब्दाप्रमाणे पाळत होते. पण आता तसा राहुलेला नाही. अरे त्यांच्या घरातलीच माणसं त्यांची तत्वांना धाब्यावर बसवतात. त्यांची लेख तिनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. कोणाबरोबर? अरे त्या शहरातल्या पोराबरोबर.
आणि दादा खोत त्याका आता जावई बनवण्याच्या विचारात. त्यांका शहरातलो जावई येऊ पण शहरातून गावाच्या विकासासाठी इलेल्या योजना मात्र ह्यांका नको. कारण ह्यांच्याकडे बक्कळ पैसो हा पैसो आणि आमच्याकडे काय हा. आमच्या तुमच्या घरात काय अवस्था ही तुमका सगळ्यांकाच माहिती हा. दिन्या, हा तुझो पोरगो शिकलो पण त्याका नोकरी हा काय रे. नाही मरे. मग दादा खोतांसमोर हात जोडून मिळणार आहे का त्याका नोकरी. आणि दादानी सांगितलं नाही तरी एखाद्या मळ्यात नाही तर बागेत त्याका गडी म्हणून उभं करतील. अरे ते त्यांच्या पोरग्यांचा विचार करतात. मग आपण आपल्या पोरग्यांच्या भविष्याचा विचार करायचो नाही. ह्या बाकी तुझा बरोबर हा पण या जा काय करूचा. दादांच्या एकदा कानावर टाकला म्हणजे झाला. काय सांगणार दादा खोतांका. आमच्या गावचा विकास करूचा ह्या सांगणार. अरे मग झालो तुझो विकास. आपली माती माझ्या मातीन ह्या दिला माझ्या मातीन ता दिला असे ना बडबडत बसतील दादा खोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याची ना माती होईल. या गाव कोणाच्या एकट्याच्या मालकीचा नाही. दादा खोत समजत असतील स्वतःला या गावचे सर्वे सर्वा. पण अशा या स्वयंघोषित नेत्यांना आपण किती महत्व द्यायचं ना हे आपल्याला कळायला हवं. आज मी ह्याला नाही सोडत. तो दादा मामा बद्दल काय बोलते तू ऐकतेस ना. मका आपण शांतपणे ऐकून घ्यायचं का. आत्ता तरी काहीच नाही करायचं. तोंडाला येईल ते बडबडतोय तो दादा मामा बद्दल. असं वाटतंय ना या सगळ्यांसमोर त्याला मातीत लोळ व्हावा. एक्झॅक्टली हेच तर हवंय त्याला. शिमला सगळं मुद्दाम करतोय तो. सगळ्यात तू असंच रिॲक्ट करशील अँड देन सगळ्यांसमोर त्याला परत एकदा दादा मामाला ब्लेम करता येईल. चालेल तुला. एकदा ते एकदा ते गुंड सापडू दे. नाही याला सगळ्या गावासमोर उघडा केला ना तर बघ. चल लेट्स गो श्रीनिवास. नीरज निशी नीरज निशी नीरज निशी निशी. काय काय झालं तुला परत काय होतोय का. बाहेर कोणी काय जाय. तू धूप अगरबत्ती कोणी लावलंय का. त्याच्यामुळे मला खूप खोकला लागलाय. एक दिवस जीव गेला माझा खोकला. हा धुपाचा वास आहे. निशी सर मला नाही माहित. मी नाही लावलाय धूप. मी बाहेर तुळशीला पाणी घालत होते. हो पण धुपाचा वास येतोय. अरे ती नाही म्हणते ना. हो पण मॉम या घरात अजून धूप कोण लावणार आहे. निशी काय विचारतोय. सर मला खरंच माहित नाही. आणि मी कसं सांगणार कोणी लावलाय धूप. काय निशी. हा सर सर कुठून आला ते. सर मला खरंच माहित नाही. मी नाही. तू मुद्दामून गेलं असं म्हणत नाहीये. मी निशी पण तुला सवय ना धूप लावायची. कदाचित तू धूप लावून विसरली असशील पण एक्सेप्ट तरी कर. बघतीस ना मला किती त्रास होतोय ते. तरी पण तू स्वतःचं म्हणणं खरं करून घेतेयस. नीरज नीरज तिला तिला नको ओरडूस रे. अगं मॉम पण तिला माहिती ना तुला धुपाचा त्रास होतो ते. हो त्या दिवशी मीच तिला सांगितलं. इतक्या वर्षाची सवय तिची अशी कशी सहजासहजी सुटेल. मी आदल्या रूम मध्ये झोपले होते. इकडे बाहेरच्या बाहेर धूप लावला असेल रे. त्यावरून तिला इतकं बोलायला नको. आणि मला मला खूप त्रास झाला म्हणून म्हणून मी तुम्हाला हक्क म्हटलं. पण आता मला मला खरंच बरं वाटतंय. तुम्ही दोघं प्लीज आपापसात भांडू नका.
निशी बेटा होतं असं. सॉरी, परत नाही होणार अशी चूक. तू वाच वाच. बरं वाटतंय आता? मला आता बरं वाटतंय. तुम्ही दोघं जा तुमच्या कामाला. मॉम, आर यू शुअर? हो रे, नको काळजी करूस. निशी आहे ना? निशी, मला बाहेर जायचं एका कामासाठी, यायला उशीर होईल. सर, तुम्ही काळजी करू नका, मी आहे त्यांच्यासोबत घरात. येतो मग. लगेच कुठे चाललीस? तुम्हाला काही हवंय का? मला जे हवं ते मी सहज मिळवते, दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहत, ते मी स्वतः करते. आणि बघितलं माझ्या मुलाने कसा माझ्यावर पटकन विश्वास ठेवला. म्हणजे तो धूप तुम्ही पेटवला होता? म्हणजे तुम्ही मला नीरज सरांच्या मनातून उतरवण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळू शकता? मी माझ्याच काय, कोणाच्याही जीवाशी खेळू शकते. होय गेले जमिनीचे पेपर्स, इतके महत्वाचे पेपर्स ना यांनी काय ठेवले काय माहित. यांक ना एक गोष्ट धड माहित नाही नीट ठेवायची. एवढे महत्वाचे जमिनीचे पेपर काय टाकले काय माहित. तमाकात शोधूक वया, नाही आज मिळाले ना तर काय खैर नाही माझा. देवा, खोय गेले तिथे पण नाही आत. कसं गेला? अहो, मी जेव्हा ह्या गावात आले तेव्हा सर्वात आधी तुम्ही माझ्याशी मैत्री केली होती. हा, म्हणून तुम्हाला ही मी पहिली संधी देते. हा, या गावात खूप जमिनी आहे आणि त्या जमिनी विकण्यासाठी खूप जण रेडी आहेत. पण मी सगळ्यात आधी तुमचा विचार केला. ए देवा, आता कैसून आणू मी जमिनीचे पेपर? आता काय करायचं? म्हणजे मी दादाकडे पैसे मागितल्यान म्हणून दादान पेपर ताब्यात घेतलं काय? हे परमेश्वरा, म्हणजे चालत आलेली लक्ष्मी आल्या पावली परत जाणार? रवा, आता रवा याच घरात आश्रिता सारखा. देवा, आता कुठून आणायचं पेपर? हा, कुठून येणार पैसे? तुला एक सिक्रेट सांगू, धूप धूर अगरबत्ती मला कसला त्रास होत नाही. हे सुद्धा नाटकच होत. तुला दुसरं अजून सिक्रेट सांगू, मी असा एक बॉम्ब पेरलाय की जो कधीही ब्लास्ट होऊ शकतो. त्यात तुझा तो दादा खोत घरा दारा सकट उद्ध्वस्त होईल. काय ग, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मला असं आवडता समोरच्या बरोबर असं उंदर मांजराचा खेळ खेळायला. तुझ्या डोळ्यात अशी भीती बघायला मला खूप आवडतं. जा, तुला तो बॉम्ब शोधता आला आणि आधीच तो निकामी करता आला तर कर प्रयत्न, पण नाही जमणार तुला.